तर मित्रांनो, तात्यांच्या शेडवरती क्वचित प्रसंगीच फक्त सुग्रास वापरला जातो ज्यावेळेस एखादा ॲटम शॉर्टेज असेल, नाहीतर शक्यतो सुग्रास कधीच वापरला जात नाही. आणि जे म्हणजे सुग्रास म्हणजे बऱ्याच शेतकरी मित्रांना माहीत नाही, सुग्रासला गोळीपेंडीला सुग्रास म्हणतात, जे पशुखाद्यामध्ये वापरलं जातं, बऱ्याच म्हणजे सर्रास वापरलं जातं. असं माझा क्वचित अशी एखादा शेड असेल जे सुग्रास वापरत नाही माणूस मित्रांनो. आणि ज्या भागामध्ये सुग्रासचा अतिवापर आहे आणि ज्या सुग्रासमध्ये युरियाचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे जनावर दूध जास्त देतील पण जी प्रजनन क्षमता त्यांची जी निकृष्ट होणार आहे, त्याच्यापासून वाचण्यासाठी तात्यांनी कसं कसं पर्याय, कारण तात्यांनी सुद्धा सुग्रास एखाद्या वापरला वापरून सुद्धा बघितलं असेल, सर्व गोष्टी प्रयोगानं सिद्ध होते त्या, म्हणजे असं काय होत नाही की हे ऐकून ते ऐकून हे. तर तात्या, जो पशुखाद्य आहे त्या पशुखाद्याचं नियोजन कसं केलं त्याबद्दल सांगा जरा. माझ्या आता 50 गाई मोठ्या, 15 छोट्या कालोडी इकडच्या, आणि यातली एक 10-8 छोटी कालोडी बारके बच्चे. हां, याच्यातमध्ये या 50 गायला मी 100 किलो कालवतो मिक्स करतो, आणि त्यांच्यासाठी 15 किलो एवढं हे मिक्स करतो मी. मग आता त्याच्यामध्ये मिक्सिंगचा प्रकार सांगतो मी. हे आहे गहू भुसा, आपलं हे हरभरा काढणं आहे, हरभरा काढणं आहे, 50 किलोचं हरभरा काढण्याचं पोत आहे. हे मी आणले बारशीवरून, माझ्या घरी पण असते पण घरचं सध्या मिळालं नाही, मी आणले बारशीवरून. हे 50 किलो डायरेक्ट टाकायचं. इथं आहे गव्हाचा भुसा, जे याचे मिल आहेत, मैदा रवा तो गव्हा भुसा, इथं आपली चिंचोली आमाडीशी आहे किंवा सांगली आहे, कोल्हापूर आहे, सोलापूर दुकान आहेत, त्यांच्याकडनं हे 50 किलोचं पोत आहे, यातलं 25 किलो वापरतो. आणि हे एक आहे, हे तांदळाचा रवा जे बनवतात राईस मिल इडलीसाठी, ते तांदूळ पॉलिश करतात अगोदर, त्या तांदळाची हे पॉलिश आहे. राईस ब्रँड काय म्हणते त्याला, ब्रँड नाही, राईस ब्रँड म्हणजे कसं असतं, तांदूळ करताना साळीचा छिलका ते राईस ब्रँड झाला, पण हे तांदळाचं पॉलिश आहे, म्हणजे गहू भुसासारखंच, गहू पण तांदळाचं गव्हाचं पॉलिश आहे, तसं हे तांदळाचं पॉलिश आहे. याच्यापासून चांगलं कार्बोहायड्रेट मिळते आणि हे स्वस्त पण असते, म्हणून आपल्याला खाद्य स्वस्त करायचंय. आणि याच्यामध्ये काय करतो मी, 1-5 किलो पेंड, आता पेंड संपली काल, 1-5 किलो पेंड सकाळी, 5 किलो पेंड आता आपण वापरताना मागच्या वेळेस सांगितलं आपण कर्डीचं वापरतो, मी शेंगदाणा वापरतो नाही, महाग पडते. तर हे असं सगळं मिळून मी 115 किलो वापरतो, 15 किलो वासरांसाठी, 100 किलो गाईसाठी. याच्यामध्ये काय करतो, इथं हे खडे मीठ आहे, हे 2 किलो टाकतो, आणि हे एक मिनरल आहे, हे मिनरल, 2 मिनरलचं मिक्सचर आहे, हे पण 1-2 किलो टाकतो. आणि इथे एक चुन्याची निवडीचं पाणी आहे, चुन्याची निवडीचं पाणी म्हणजे चुना खाली टाकून वरनं पाणी वतायचं, हां ती निवळी काढतो, ती 1-2 लिटर टाकतो, संपलं माझं काम. आणि हे 8 तास भिजवतो, म्हणजे हे आता हे चालू जा, आता 4 वाजता वापरायचं, आणि नंतर लगेच उद्याच भरून संध्याकाळचं 8 वाजता भिजवतो, 8 वाजता सकाळी 5 आम्ही टाकतो. खुराक 2 टाइम, चारा 2 टाइम, हा चारा 2 टाइम, खुराक 2 टाइम. आता जे ड्राय आहेत त्यांना पण 2 टाइम खुराक राहते का? हा 2 टाइम खुराक हा सगळ्यांना देतो. तिथं काय करतोय, जे ड्राय आहे किंवा आटलंय ती गाब असते हो, बरोबर, ती तयार झाली पाहिजे पुढच्या वेताला, म्हणून तिला कमी नाही करायचं, तिला पण टाकतो, पण जी काय दुप्त जास्त आहे त्याच्यासाठी, यातून जे 15 किलो बाजार बाहेर बाजूला जाते, हे कालवलं तर आपले 15 किलो बाजूला जाते, तर त्या 15 किलो आम्ही बाहेरून जी जास्त दुधाची आहेत 15 पुढची, त्यांच्यासाठी वेगळे एक उंजळ एक प्रोटीन टाईप, एक मग कधी सोयाबीन मिळते, कधी मटकी मिळते, कधी मूग मिळते डंकी बाजारामध्ये, नसेल तर पेंड आहे, ते अशा प्रकारे ते तिथं कवर करतो मी, 115 किलोमध्ये सगळं कवर करतो आणि तेवढ्याच किमतीमध्ये कवर करतो. तर याची माझी रोजची कॉस्ट होते 4,500, 4,500 डेली कॉस्ट आहे दररोज. आणि चारा मग सांगितल्याप्रमाणे 3,500, याच्यामध्ये 3,500 आणि 4,500 8,000 रुपये दररोजचा माझा खर्च आहे. डेली 8,000 म्हणजे माझे 1,200 रुपये ते 1,400 रुपये वासरांसाठी जातात दररोजचे, 1,200-1,300 इकडचे 15 आणि इकडचे 10, यांच्यामध्ये 50 रुपये म्हणलं तरी 1,200-1,300 रुपये आपले वासराला जातात, उरलेले पैसे माझे गाईला जातात, दुधालाकडे जातात. ते 1,200-1,300 रुपये जे आहेत ते 2 वर्षात माझी गाय 1,00,000 होते. माझे 2 वर्षात पैसे किती जातात, जास्त जात नाही पैसे, 5,00,000 रुपये जातात, पण मला 10,00,000 रुपये मिळतात. मी पिगमी झाली आपली, रोज 50 रुपये टाकायची, सकाळी 50 रुपये एक्स्ट्रा मिळतील, रोज 50 टाकायची सकाळी. तो हा सुद्धा आपला एक चांगला फायदेशीर व्यवसाय आहे. आता इथून पुढं इतके दिवस मी सिमेंट बायप्स आणि अमूलचं वापर स्वस्त म्हणून आता ते बंद केलंय. आता नवीन 23 सालात आपण सुद्धा जरा पुढचं पाऊल टाकावं म्हणून मी स्वार्टिक सिमेंट 1,000 रुपयेचं वापरायला सुरुवात केलेली आहे. आता
आता ते टाकल्यानंतर आपल्याला काल उडीच मिळतील. कारण कोण देणार आहे तुम्हाला? आज 50 रुपये बँकेत टाकले 5% वर्षाला आणि हे 50% उद्या आहे. वर्षामध्ये दुप्पट आहे, दाम दुप्पट आहे. आणि त्याच्यामध्ये आणखी एक आपल्याला चॉईस आहे, त्यातलं चांगलं 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 आपल्याला घेता येईल, आपल्या काही पुढच्या पुढे विकता येईल. म्हणजे आपला गोटा अपडेट ठेवण्याचं एक साधन आहे. म्हणजे आपल्या कालोडी आपण चांगल्या तयार करणं गरजेचं आहे आणि ते अशा पद्धतीने तयार करायचे. याच्यामध्ये हा पशुखाद्याचा खर्च, तुमचं पशुखाद्य बसते 35 रुपये किलो, माझं पशुखाद्य बसते 22-23 रुपये किलो. शिवाय ह्याच्यात युरिया नाही आणि समोर डोळ्याच्या अजिबात नाही, युरिया नाही डोळ्यासमोर, अगदी डोळ्यासमोर.